बालवयातच आई वडिलांचं छत्र हरविलेल्या एका 11 वर्षीय नातीवर अत्याचार केल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपी आजोबाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम मोहिद्दीन एम ए यांच्या न्यायालयाने हा निर्वाळ दिला. जीवन रामराव घोडे काल्पनिक नाव, वय 60, राहणार बिरोला, तालुका घाटंजी अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हे पीडिताचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील आहे. घटनेच्या वेळी पीडित बालिका ही 11 वर्षाची होती. 22 ऑक्टोबर 2019 ला फिर्यादी पीडिताची आजी राहणार बेलोरा हिने पोलीस स्टेशन घाटंजी येथे पीडितासोबत येऊन तक्रार दिली. त्यावरून पीडित बालिकेचे वडील जिवंत असताना उन्हाच्या शाळेच्या सुटीत मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे पीडिता व तिची लहान बहीण आजोबाकडे 1 महिन्यासाठी राहायला गेली होती. त्या ठिकाणी अज्ञात नातीवर वारंवार अत्याचार केला गेला. दरम्यान पीडित बालिकेच्या वडिलांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी आजोबा हे पीडितासोबत बेलोरा येथे राहावयास आले. त्या ठिकाणी देखील आरोपीने नातीसोबत हा घाणेरडा प्रकार सुरूच ठेवला. यात पीडिता हिला गर्भधारणा झाली. पीडिताने ही गोष्ट आरोपी आजोबाची भीती असल्यामुळे कोणाला सांगितली नव्हती. शाळेत 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडाबंधन करिता पीडिता शाळेत गेली व ती चक्कर येऊन खाली पडली. त्यानंतर सरपंच व पीडिताच्या आजीने तिची आस्थेने विचारपूस केली तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडितची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व आरोपी विरुद्धात घाटंजी पोलिसात गुन्हा नोंद करून प्रकरण न्याय प्रविष्ट करण्यात आले. आज हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश यवतमाळ एम मोहिद्दीन यांच्या न्यायालयात चालविण्यात आले. सर्व साक्ष तपासून न्यायालयाने आरोपीला बांधवी कलम 6 बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012 प्रमाणे आमरण जन्मठेप सक्त मजुरीची सजा व 5,000 दंड न भरल्यास 6 महिन्याची शिक्षा तसेच कलम 376 व बांधवी अंतर्गत शिक्षा कलम 5 लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012 मध्ये समाविष्ट करण्यात आली. या प्रकरणात एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडिताचा तिची आजी तसेच वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदारांचे पुरावे नोंदविण्यात आले. यात महत्वाचे साक्षीदार पीडिताची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी प्रकरण चालविले तर तपास अधिकारी म्हणून घाटंजी पोलीस ठाण्याचे PSI आर.के. पुरी व किशोर भुजाडे यांनी हे काम पाहिले. नमस्कार. आज रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मोहिनुद्दीन साहेब यांच्या कोर्टात आज एक महत्वाचा चुकादा साहेबांनी दिला आणि समाजात एक चांगला उदाहरण पसरवलं. आरोपी हे पीडित मुली जी 11 वर्षाची मुलगी होती आणि ते आरोपी पीडिताची आजोबा होते आणि ते जेव्हा दुसरीकडे राहत होते आणि पीडिताची आई वारली होती आणि पीडिताचे वडील जिवंत होते. त्यावेळी पीडिता आणि त्याची तिची लहान बहीण ते आजोबाकडे म्हणजे आरोपीकडे राहायला व्हॅकेशनमध्ये उन्हाळ्याच्या व्हॅकेशनमध्ये राहायला गेली तेव्हा आरोपीने पीडितासोबत वारंवार जबरीने संभोग केला. त्यानंतर पीडिता आणि तिला सांगण्यात आलं की तू कुणाला काही सांगू नको आणि त्यामुळे पीडिताने कुणाला काही सांगितलं नाही. त्यानंतर पीडिता आपली वडिलासोबत आपल्या घरी आली आणि त्यानंतर तिचे वडीलसुद्धा वारले म्हणून आजोबा आरोपी जे आहे ते पीडितासोबत राहायला त्यांच्या पीडिताच्या घरी आले बेलोरा गावी आणि तिथे राहून ते रोजच पीडितासोबत वारंवार संभोग करत होते आणि त्यामुळे पीडिता ही गर्भवती झाली. परंतु ती 11 वर्षाची मुलगी असल्यामुळे तिला काही समजे नाही आणि ते एकदा शाळेत चक्कर येऊन पडली आणि त्यानंतर गावातील सरपंच तिने पीडिताची टेस्ट केली ती प्रेग्नन्सी टेस्ट पट्टीद्वारे केली. त्यावेळी त्यांनी तिला कळलं की ती प्रेग्नंट आहे आणि त्यानंतर पीडिताची आईची आजी जे तक्रारदार आहे या प्रकरणात तिला सांगण्यात आलं. त्यानंतर सरपंच व पीडिताची आजी पीडिताच्या घरी गेले. त्यावेळी आरोपी शेतात गेले असल्यामुळे पीडिताला प्रेमाने सांगितलं सरपंच आणि आजीने आणि त्यामुळे ती घाबरून तिने सांगितलं की माझ्यासोबत माझे आजोबाने असे वारंवार शारीरिक संभोग केला आणि त्याच्यानंतर तिच्या पीडिताला घेऊन तिची आजी पोलीस स्टेशन घाटंजी येथे रिपोर्ट दिलं
आणि रिपोर्ट दिल्यानंतर खुनाची तपास करण्यात आली आणि त्या दरम्यान पीडितांनी एक मुलीला जन्मसुद्धा दिले, त्याची DNA चाचणी करण्यात आली, आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला, पीडिताचा नमुना घेत ब्लडचा नमुना घेतला आणि ते मुली जे मुलगी झाली नवीन नवजात बाळ तिचासुद्धा ब्लडचा सॅम्पल घेऊन DNA टेस्ट करण्यात आले. DNA टेस्ट आरोपीचे मुलगी आहे असं आरोपी आणि पीडित हे बायोलॉजिकल माता पिता असे आई वडील असे रिपोर्टमध्ये आलं आणि त्याप्रमाणे पूर्ण रेकॉर्ड दाखल करण्यात आला कोर्टात. ते आणि या केसच्या सुरुवातीचे तपास अधिकारी पुरी RK पुरी साहेब होते आणि त्यानंतर DNA ची तपासणीसाठी आणि पीडिताला मुलगी झाली त्याबद्दलची जी तपासणी केली ते पोलीस इन्स्पेक्टर साहेब भुजाडे साहेब यांनी केली आणि असे करून पीडिताला मोहितीन साहेबांनी सगळे साक्षीदार तपास आम्ही सरकारकडून 7 साक्षीदार तपासणी करण्यात आलं. त्यामुळे त्यामध्ये पीडिताची आजीची तसेच वैद्यकीय अधिकारीची साक्षी महत्त्वाची ठरली आणि यावरून मोहिनीदीन साहेबांनी आज रोजी चुकादा दिला. त्यामध्ये आरोपीला आमरण जन्मठेपची सजा तसेच 5,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिन्याची सक्त मजुरीची सजा अशी ठोठविण्यात आली आणि एक चांगलं उदाहरण समाजात बसविण्यात आलं.